सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांचे मी या भागामध्ये स्वागत करतो। आपल्याला माहितच आहे की बोर्ड परीक्षेमध्ये मॅथ्स 2 मधील चॅप्टर नंबर 3 सर्कल हे जे आहे 12 मार्कला आहे, 12 मार्काचे प्रश्न ह्यावरती विचारले जातात। हे प्रकरण थोडंसं मोठं आहे, ह्याच्यामध्ये बरेचसे थिअरम आहेत, ज्योमेट्रिकल प्रॉपर्टीज आहेत, त्या जर आपल्या चांगल्या झाल्या, थेरम चांगले झाले, त्या थेरमचा वापर योग्य ठिकाणी करता आला तर आपल्याला सर्कलवरील जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण सहजरित्या सोडवू शकतो। आता आपण शेवटच्या भागामध्ये पोचलेलो आहोत, प्रॅक्टिस सेट 3.4। आता ह्याला लागणारे जे थेरम्स पाठीमागच्या भागामध्ये आपण अभ्यासले आहेत, आता या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक फिगर दिलेले आहे। या फिगरमध्ये तुम्हाला असं दिलेलं आहे, इन फिगर 3.56 इन अ सर्कल विथ सेंटर ओ, लेंथ ऑफ कॉर्ड ए बी इज इक्वल टू, आता ही कॉर्ड आहे, हिची लेंथ ऑफ कॉर्ड ए बी इज इक्वल टू द रेडियस ऑफ द सर्कल, म्हणजे ह्या कॉर्डची लेंथ आणि ह्या रॅडीजची लेंथ हे इक्वल आहे असं आपल्याला दिलेलं आहे। फाइंड मेजर ऑफ द फॉलोइंग, आणि यावरून या माहितीच्या आधारे आपल्याला ह्या चार क्वेश्चन सब क्वेश्चनचे ॲन्सर शोधायचे। आता ह्यामध्ये अँगल ए ओ बी ह्याचं मेजर आपल्याला काढायचं आहे। आता अँगल ए ओ बीचं मेजर हे तुम्हाला साहजिकच 60 का 60 बघा, तुम्हाला दिलेलं आहे ए बी इक्वल टू ओ ए इक्वल टू ओ बी, रेडियस अँड लेंथ ऑफ कॉर्ड आर इक्वल, देअरफोर इट बिकम्स इक्विलेटरल ट्रायंगल, इच अँगल ऑफ इक्विलेटरल ट्रायंगल इज 60 डिग्री, देअरफोर अँगल ए ओ बी इक्वल टू 60 डिग्री। नाउ वी राईट हिअर सोल्युशन नंबर 1, इन सर्कल विथ सेंटर ओ, कॉर्ड ए बी इक्वल टू रेडियस गिवन, देअरफोर ए बी इक्वल टू ओ ए इक्वल टू ओ बी, रेडियस ऑफ द सेम सर्कल, रेडियस एंड कॉर्ड आर इक्वल, देअरफोर दीज साइड्स ऑल्सो इक्वल, देअरफोर ट्रायंगल ओ ए बी इज एन इक्विलेटरल ट्रायंगल, देअरफोर एंगल ए ओ बी इक्वल टू 60 डिग्री, each angle of an equilateral triangle is 60 degrees। तर यामुळे आपल्याला अँगल ए ओ बी पहिल्याचं मेजर 60 डिग्री मिळालं, 60 डिग्री मिळालं। आता सेकंड दिलेला आपला अँगल ए सी बी, ए सी बी ह्याचं मेजर काढायचं आपल्याला। अकॉर्डिंग टू इस्क्राइब्ड अँगल थेरम, अँगल ए सी बी इक्वल टू हाफ मेजर ऑफ अँगल ए ओ बी, हाफ
एंगल ए सी बी इक्वल टू हाफ मेजर ऑफ एंगल ए ओ बी इंस्क्राइब द एंगल थ्योरम। आता यामध्ये दोन स्टेटमेंट आहेत पहा, एंगल ए सी बी इंस्क्राइब्ड एंगल ए बी इज आर्क इंटरसेप्टेड बाय दैट एंगल, देयरफॉर एंगल ए सी बी इक्वल टू हाफ ऑफ आर्क मेजर ऑफ आर्क ए बी। और अदर स्टेटमेंट दुसरे का है पा, एंगल सबटेंडेड बाय द आर्क एट द सेंटर एंड एंगल सबटेंड बाय द आर्क एट द पॉइंट ऑन द सर्कल, एंगल ए सी बी इक्वल टू हाफ ऑफ एंगल ए ओ बी। अकॉर्डिंग टू दैट स्टेटमेंट वी कैन राइट हियर ए सी बी इक्वल टू हाफ मेजर ऑफ एंगल ए ओ बी इक्वल टू हाफ इन टू एंगल ए ओ बी 60 degree, देयर फॉर 30 degree, एंगल ए सी बी इक्वल टू 30 degree, दिस एंगल इज 30 degree। नाउ थर्ड मेजर ऑफ आर्क ए बी, मेजर ऑफ आर्क ए बी, मेजर ऑफ आर्क ए बी इज ऑल्सो 60 degree, बिकॉज बाय डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ माइनर आर्क। नंबर थ्री, मेजर ऑफ आर्क ए बी इक्वल टू मेजर ऑफ एंगल ए ओ पी बाय डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ माइनर आर इक्वल टू एंगल ए ओ बी 60 degree, दैट इज आर ए बी इक्वल टू 60 degree, मेजर ऑफ आर्क ए बी इज 60 degree। नाउ मेजर ऑफ आर्क ए सी बी, मेजर ऑफ आर्क ए सी बी, नंबर फोर ए सी बी, मेजर ऑफ आर्क ए सी बी प्लस मेजर ऑफ आर्क ए बी इक्वल टू 360 degree, because they are corresponding arcs, measure of corresponding arcs is 360 or measure of circle is 360. Now we write here measure of arc ACB plus measure of arc AB equal to 360 degree, the sum of measure of corresponding arcs therefore measure of arc ACB plus measure of arc AB is 60 degree equal to 360 degree, therefore measure of arc ACB इक्वल टू 360 degree माइनस 60 degree इक्वल टू 300 degree, देयरफॉर आर्क ए सी बी इक्वल टू 300 degree, ए सी बी मेजर आर्क। यू राइट द आंसर एज गिवन, मेजर ऑफ आर्क ए सी बी एंड आर्क ए सी बी 300 इज सेम। इन दिस वे वी कैन सॉल्व फर्स्ट क्वेश्चन। नाउ वी टेक सेकेंड क्वेश्चन, क्वेश्चन नंबर टू,
क्वेश्चन नंबर टू इज हियर. देयर इज अ फिगर. In this figure, given that quadrilateral PQRS is cyclic. PQRS, this quadrilateral is cyclic. Side PQ, congruent side, RQ. एंगल PSR 110 डिग्री. फाइंड नंबर वन मेजर ऑफ एंगल PQR. सेकंड मेजर ऑफ आर्क PQR. थर्ड मेजर ऑफ आर्क क्यू आर. एंड फोर मेजर ऑफ एंगल पी आर क्यू. इन द फिगर बघा मेजर ऑफ आर्क मेजर ऑफ एंगल इंस्क्राइब्ड एंगल थेरम सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम यावर क्वेश्चन्स असतात परीक्षेला. आणि ते जर थेरम आपल्याला ठाऊक असतील चांगले तरच आपण अशा प्रकारचे क्वेश्चन सोडवू शकतो. पा आता या ठिकाणी तुम्हाला PQR सायक्लिक दिलेलं आहे. सायक्लिक म्हटलं की आपल्याला आठवलं पाहिजे की सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. सोल्यूशन साइड PQ कॉन्ग्रेंट साइड RQ. PQ आणि RQ सेम दिलेले आहे. पण PQ अँड RQ दीज टू साइड आर इक्वल. अँड PSR दिस अँगल इज गिवन 110 डिग्री. Now we find measure of arc PQR. Number one, measure of arc PQR. Measure of angle PQR. तर हे अँगलचं आपल्याला मेजर काढायचं आहे. त्यासाठी PQR इज सायक्लिक. देअरफॉर अँगल इज प्लस अँगल टू 180 डिग्री होईल. क्वाड्रिलेटरल PQRS is cyclic. Therefore angle PQR plus angle PSR equal to 180 degree. Reason to happen cyclic quadrilateral theorem. Cyclic quadrilateral theorem. Angle PQR plus angle PSR means measure of angle PQR we can write as also PQR angle PQR किंवा तुम्ही मेजर लिहिलं तरी चालत आहे. पहा या ठिकाणी त्या मागे मेजर ऑफ अँगल PSR लिहिलं चालेल, नाही लिहिलं तर सुद्धा चालतं. मेजर ऑफ अँगल PQR प्लस PSR 110 degree equal to 180 degree.
therefore measure of angle PQR 180 degree minus 110 degree equal to 70 degree. म्हणजे मेजर ऑफ एंगल PQR आपल्याला मिळाला 70 डिग्री. जे पहिल्याच आन्सर मिळाला आपल्याला मेजर ऑफ एंगल PQR त्याचं मिळेल आपल्याला 70 डिग्री. तर सेकंड मेजर ऑफ आर्क PQR, मेजर ऑफ आर्क PQR, आर्क PQR इज इंटरसेप्टेड by inscribed angle PSR. Therefore, by cyclic quadrant theorem, measure of angle PSR equal to half measure of arc PQR. असं लिहूया आपण. मेजर ऑफ एंगल PSR इक्वल टू हाफ मेजर ऑफ आर PQR, PQR इंस्क्राइब्ड एंगल थ्योरम, इंस्क्राइब्ड एंगल थ्योरम इक्वल टू हाफ मेजर ऑफ आर PQR, लेफ्ट साइड ला PSR इज गिवन 110 डिग्री. देअरफोर 110 डिग्री इंटू टू टूच क्रॉस मल्टिप्लिकेशन करा इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क PQR म्हणजे 220 मिळेल तुम्हाला मेजर ऑफ आर्क PQR. म्हणजे पी पी क्यू आरचं मेजर मिळालं, दॅट इज मेजर ऑफ आर पी क्यू आर 220. या पद्धतीनं आपण सेकंडचं काढू शकतोय. आता थर्ड जो आहे नंबर 3 मेजर ऑफ आर्क क्यू आर, मेजर ऑफ आर्क क्यू आर, क्यू आर हा जो आर्क आहे त्याचं मेजर काढायचं तुम्हाला या ठिकाणी त्याचं मिळालं होतं त्याचा PQRचं मेजर किती मिळालं तुम्हाला 70 डिग्री मिळालं. आर्क PQRचं मिळालं आहे, आर्क PQRचं आता आपण 220 काढलेलं आहे म्हणजे ह्याच्या दुप्पट काढलेलं आहे. आता आपल्याला आर्क QRचं मेजर काढायचं. हा आर्क QR, आर्क QRचं काढण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे बघा. मेजर ऑफ आर्क QR आता या ठिकाणी PQRचं मेजर 220 मिळालेलं आहे. दीज टू आर आर इक्वल मेजर बिकॉज दे आर करस्पॉन्डिंग आर्स ऑफ कॉन्करंट कॉर्ड्स. आपण असं लिहूया कॉर्ड PQ कॉन्करंट कॉर्ड किंवा given. Therefore, measure of arc PQ equal to measure of arc QR. आणि रिझन देऊया आपण. करस्पॉन्डिंग आर करस्पॉन्डिंग आर्स ऑफ कॉन्ग्रंट कॉन्ग्रंट कॉर्डच्या करस्पॉन्डिंग आर्क त्यांचं मेजर सेम असतं, ते दोन्ही इक्वल आले. आणि PQRचं मेजर तुम्हाला जे 220 देअरफोर
मेजर ऑफ आर्क पी क्यू प्लस मेजर ऑफ आर्क पी क्यू प्लस मेजर ऑफ आर्क क्यू आर इक्वल टू मेजर ऑफ आर्क पी क्यू आर प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्स हेला नंबर अपन टू देना नंबर वन दे आता हेच्यामध्ये आपल्याला आर्क क्यूआरचं मेजर काढायचं मग आता हे आर्क पी क्यू एक मध्ये आर्क पी क्यू इक्वल टू आर्क क्यू आर या दोघांचं मेजर सेम आहे हे पी क्यू च्या ऐवजी आपण मेजर ऑफ आर्क क्यू आर हे मेजर ऑफ आर्क क्यू आर इक्वल टू 220 फ्रॉम 1 and 2 देअरफोर ट्वाइस मेजर ऑफ आर्क क्यू आर इक्वल टू 220 डिग्री देअरफोर मेजर ऑफ आर्क क्यू आर इक्वल टू 110 डिग्री अशा पद्धतीने आपण तीन नंबरचं आपण मेजर काढलं आता चार नंबरचं काय काढायचंय मेजर ऑफ आर्क पी क्यू आर काढायचंय पी मेजर ऑफ आर्क पी आर क्यू ह्याचं मेजर काढायचं आपल्याला आता साहजिकच पी क्यूचं मेजर आपल्याला 110 आले म्हणजे बाय सायक्लिक क्वाड्रेंट सॉरी बाय इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम ह्याचं मेजर त्याचा हाफ आहे म्हणजे 110 चा हाफ 55 मग आपण असं लिहूया का मेजर ऑफ आर्क पी क्यू इक्वल टू मेजर ऑफ आर्क क्यू आर इक्वल टू 110 डिग्री क्यू आर चं मेजर आणि पी क्यू मेजर इथं सेम आहे म्हणून आपण या ठिकाणी पी क्यू चं मेजर सुद्धा 110 घेतलं मेजर ऑफ आर्क पी आर क्यू इक्वल टू हाफ मेजर ऑफ आर्क पी क्यू बाय इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम इक्वल टू देअरफोर मेजर ऑफ एंगल पी आर क्यू इक्वल टू हाफ इंटू 110 डिग्री इक्वल टू 55 डिग्री मेजर ऑफ एंगल पी आर क्यू इक्वल टू 55 डिग्री तर अशा पद्धतीने आपण ह्या चार सब क्वेश्चनचे आपण आन्सर काढू शकतो ह्याच्यामध्ये आपण इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम वापरलाय सायक्लिक क्वाड्रेंट थिअरम वापरलाय त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्स हे पण वापरलंय या पद्धतीने आपण हे हा प्रश्न सोडवू शकतो नाउ थर्ड क्वेश्चन क्वाड्रिलेटरल एमआरपी आणि सायक्लिक अँगल आर हा एक्स मायनस 13 डिग्री अँगल यार 4x प्लस 4 डिग्री फाइंड मेजर ऑफ अँगल आर एंड एन नाउ हियर क्वाड्रिलेटरल एमआरपी एन इज अ साइक्लिक देयरफॉर द सम ऑफ अपोजिट एंगल्स इज 180 डिग्री बाय साइक्लिक क्वाड्रिलेटरल थ्योरम नाउ वी सी सॉल्यूशन क्वाड्रिलेटरल एमआरपी एन इज अ साइक्लिक गिवन देयरफॉर एंगल आर प्लस एंगल एन इक्वल टू 180 डिग्री साइक्लिक क्वाड्रिलेटरल थ्योरम नाउ वी पुट द वैल्यूज ऑफ आर एंड एन 5x प्लस 4x 9x माइनस 13 प्लस 4 माइनस 9 इक्वल टू 180 डिग्री नाउ 9x इक्वल टू 180 डिग्री प्लस 9 189 देयरफॉर x इक्वल 189 अपॉन 9 दैट इज x इक्वल टू 20 नाउ वी फाइंड एंगल आर एंगल आर इक्वल टू 5x माइनस 30 पुट द वैल्यूज ऑफ x 21 5 इंटू 21 माइनस 13 21 फायजा 105 डिग्री मायनस 13 अँगल आर इक्वल टू 105 मायनस 13 92 डिग्री नाउ वी फाइंड अँगल एन 4x प्लस 4 4 इन ब्रॅकेट 21 प्लस 4 इक्वल टू 84 प्लस 4 इक्वल टू 88 नाउ वी राइट आन्सर अँगल आर 92 डिग्री अँड अँगल एन 88 degree. Add the R and N becomes 180 degree. In this way we can solve question number 3 by using cyclic quadrilateral theorem. आता आपण पुढील भागामध्ये पुढचे क्वेश्चन्स आपण सॉल्व करूया धन्यवाद